औरंगाबाद दलालवाडी येथील 2 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून आपल्या खोलीत नेऊन मारहाण करून लाकडी कपाटात कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मुलीचा आवाज ऐकून शेजारच्या नागरिकांनी दरवाजा तोडून तिला बाहेर काढून आरोपीला चांगलाच चोप दिलाय. 35 वर्षीय शशिकांत दिलीप भदाने याच्या विरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने वाढणारे शहर औरंगाबाद आता गुन्हेगारीमध्ये देखील झपाट्याने वाढत आहे. मागील 2-3 दिवसांमध्ये ही तिसरी घटना आहे जिने शहर दणाणून सोडले आहे. प्राप्त माहितीनुसार शहरातील दलालवाडी येथे राठी यांची इमारत आहे. त्यांनी इमारतीतील खोली शशिकांत दिलीप भदाने याला किरायाने दिली होती. रात्री 8:30 वाजेच्या सुमारास या खोलीतून चिमुकलीच्या रडण्याचा आवाज आला. घरात कोणी नसताना रडण्याचा आवाज कसा येतो हा प्रश्न पडल्याने गल्लीतील नागरिक गोळा झाले. खोलीला बाहेरून कुलूप लावले होते. नागरिकांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला तेव्हा भिंतीत असलेल्या लाकडी कपाटातून आवाज येत असल्याचे समोर आले. नागरिकांनी कपाट उघडताच एक लहान मुलगी कपाटात आढळून आली. नागरिकांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला चांगला चोप दिला. त्यानंतर क्रांती चौक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मुलीला ताब्यात घेऊन आईच्या स्वाधीन केले. क्रांती चौक पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे. Thank you.